नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये मी प्रियंका धारवले शेख आपलं सगळ्यांचं स्वागत करते. जिल्हा प्रशासनाला सातत्यानं असं वाटतं की काही नवीन उपाययोजना केल्या की सगळ्या गोष्टी अलबेल होत आहेत आणि सगळं काही अलबेल आहे. मात्र तत्पूर्वी तुम्ही एकदा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा नेमकं काय घडतं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजन घेऊन रुग्णाला उपचार घेण्यासाठी बेड नाही आहे. जे रुग्ण उपचार घेतात त्या रुग्णांच्या बाजूलाच मृतदेह पडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. कुठलंही सोशल डिस्टन्सिंग नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीच्या लोकांना मनोबल वाढण्यासाठी सिव्हिलकडनं काम केलं जात नाही आहे. पाहूयात हा विशेष वृत्तांत. नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती ही दिवसेंदिवस भयंकर होती आहे. त्यामध्ये आरोग्य प्रशासन देखील कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर इथं जाणारा रुग्ण इतकाच म्हणतो की या वेदनेपेक्षा मरण बरं, कारण की इथे कुठल्याही पद्धतीच्या सुविधा दिल्या जात नाहीयेत. जर ऑक्सिजन असेल तर बेड नाहीये. ऑक्सिजन घेण्यासाठी रुग्णांना खुर्चीवरती बसून राहावं लागतं, कधी कधी तर जमिनीवरती देखील झोपून राहावं लागतं. जमिनीवरती झोपलेल्या रुग्णांना ना बेडशीट आहे ना कुठलं बेड उपलब्ध आहे. राज्य सरकार ओरडून ओरडून सांगतं सोशल डिस्टन्सिंग पाळा, मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कुठल्याही पद्धतीचं सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळत नाही. दिव्यांगजनांसाठी इथे कुठलीही व्हीलचेअर वापरली जात नाही. रुग्णांच्या वॉर्डमध्ये मृतदेह ठेवले जात आहेत आणि तरी देखील जिल्हा प्रशासनाला सगळं काही नियंत्रणात येत आहे, सगळं काही अलबेलं आहे असंच वाटतं. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयामधली परिस्थिती ही दिवसेंदिवस भयंकर बनत चालली आहे. गोरगरीब सामान्य जनता यांच्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हा सर्वात मोठा आधार असतो आणि त्याच ठिकाणी अशा पद्धतीने भोंगळ कारभार केला जातोय. या ठिकाणच्या अनेक तक्रारी आहेत. या ठिकाणी कुणीही कंत्राटावरती काम करण्यासाठी वॉर्डबॉय असतील, परिचारिका असतील, तयार होत नाहीत. त्यामुळे इथे मनुष्यबळ देखील कमी आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना याचा सगळ्यात मोठा फटका हा रुग्णांना आणि नातेवाईकांना बसतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.